नमस्कार मंडळी, मी रूपाली. युनिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कसे आहात सगळे? आय होप सो मजेतच असाल नेहमीप्रमाणे. तर आज काय नवीन आणि मी काय बनवते? तर आज आपण बनवतोय मस्त इन्स्टंट थोडेसे वेगळ्या धाटणीचे अनारसे. खूप छान, काही साध्या सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स आहेत. यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. तर आपल्याला इन्स्टंट अनारसे बनवायचे आहेत आज. खूप साध्या सोप्या आणि एकदम फटाफट सगळ्यांना खुश करायचे खाऊन, कारण की नेहमी अनारसे बनवायची प्रोसेस खूप लेंदी असते. मीन्स त्याला 3-3 दिवस भिजत ठेवा, ते पाण्यातून उपसून काढा, मग ते वाटण करून घ्या, ते सुकवा, हे ते बरंच काय काय असतं. तर आज आपण पाहत आहोत एकदम इन्स्टंट एकदम फास्टमध्ये कसे अनारसे बनवायचे. तर हे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला ते परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपण ते ऑलरेडीच मी गिरणीतून दळून आणलेलं आहे ते पीठ, तरीही परत एकदा मिक्सरला फिरवायचं आहे. आपलं 1 कप तांदळाचं पीठ होतं, त्याच्यासाठी आपण हे 1/2 कप गूळ वापरणार आहोत. जेवढं तांदळाचं पीठ आहे त्याच्यापेक्षा 1/2 गूळ घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला कुठे पाण्याचा हात नाही लावायचा, नाहीतर मग अनारसे हसतील आणि तुम्ही रडत बसाल माझे अनारसे फसले. कारण जुन्या लोकांची पद्धत आहे अनारसे हसले की समजायचं अनारसे फसले. तर पहा आपलं पीठ किती छान झालंय. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. गुळपीठामध्ये मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे त्याला खूप छान इफेक्ट आलाय. एकदम असं मस्त रवा टेक्स्चर आलाय. जसं की आपण अनारशाचं पीठ बनवताना त्याला खलबद्द्यात कुटून वगैरे पीठ तयार करून घेतो ना, त्यावेळेस जसं रवा टेक्स्चर येतं ते आहे. आता आपल्या अनारशांची खरी जादू इथे आहे बाजूला. तर हे श्रीखंड आहे, हे मी घरी बनवलेलं आहे. आपल्याला त्या पीठामध्ये हे श्रीखंड घालायचं आहे. साधारण हे 2 टेबलस्पून श्रीखंड आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं घरी बनवलेलं श्रीखंड घालणार आहोत. तुम्ही विकतचं घातलं तरी काही हरकत नाही. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छान. आणि हे गूळ आणि तांदळाचं जे पीठ आहे त्याला लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे श्रीखंड घालताना तुम्ही थोडं अंदाजाने घालायचं, एकदम नाही घालून द्यायचं. तर आपण थोडासा हाताचा टच देऊया म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्या लक्षात येते. हां, हे पहा, हात घातल्यानंतर लगेचच लक्षात आलं की आपल्याला तेवढं श्रीखंड पुरेसं आहे आत्ता आपण जेवढं घातलेलं आहे ते. आपलं पीठ आता परफेक्टली रेडी झालेलं आहे. मस्त एकदम छान झालं आहे हा डो, मस्त एकदम. हे पहा, जसं की पेढा असतो तसं. आणि त्याला रंग पहा तुम्ही किती छान आलेला आहे. आता आपण याला असंच साधारण 1/2 तास ठेवून देणार आहोत. हे पहा, मस्त खूप छान पीठ झालंय, अगदी आपल्याला हवं होतं तसं. तर मी अनारशाच्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. एक अनारचं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. खाली खसखस ठेवलेली आहे, त्याच्यावर आपल्याला या पद्धतीने अनारसं बनवून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपला अनारसा आता बनवून झाला आहे. या प्रकारे मी बाकीची सगळी अनारसं बनवून घेते. आपण आता याला साईडला करूया म्हणजे हलक्या हाताने ते अशी उचलून घ्यायची. मग आता आपल्याला ती तुपात सोडायची आहे. आणि अनारसं तळून घेताना खूप गडबड नाही करायची कधीही ती आपल्याला, कारण एकदम हलक्या हाताने आणि थोडीशी मंद असेल तळून घ्यायची आहेत. आणि ती उलटवून नाही तळायची. आणि आपण हे 1-1 का करत आहोत, कारण की खालून लागण्याची शक्यता असते. म्हणून साठी काही काही गोष्टी अशाही असतात की त्या वेळ देऊन खूप शांतपणे करायच्या असतात, गडबड करून चालत नाही. म्हणून साठी आणि अनारशांचा रंग नाही बिघडला पाहिजे आपल्या, म्हणून साठी पण गॅस एकदम मीडियम फ्लेमला ठेवायचा आहे, हाय नाही ठेवायचा. आणि आज आपण ज्या पद्धतीने अनारशाचं पीठ भिजवलं आहे, अनारशामध्ये सगळी जी फर्मेंटेशनची क्रिया असते जी की 3 दिवस तांदूळ भिजवल्यानंतर मग त्याच्यामध्ये तयार होते, आज आपण म्हणूनच श्रीखंडाचा वापर केलेला आहे.
जेणेकरून तो जो थोडासा आंबूसपणा असतो तो ह्या अनारशांना येतो आणि ती खूप छान होतात टेस्टी। आपल्याला ते एकदम मंद आचेवर मस्त खरबूज तळून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर ठेवलं तर अनारसं मध्ये पूर्णपणे कच्चं राहतं आणि पटकन त्याचा रंग बदलतो, काळं होतं ते पटकन। आता तुम्ही पहा हळूहळू रंग बदलत आहे अनारशाचा। आता आपण त्याला काढून घेऊया कारण त्याच्यामध्ये जी हीट आहे ती त्याच्या आतपर्यंत मुरलेली आहे, तूप गरम आहे अजून भरपूर, त्यामुळे ते बाहेर काढल्यानंतरही गरम राहणार आहे साधारणतः 1 ते 1.5 मिनिट म्हणूनसाठी असं। आता आपण याला बाजूला काढूया। आपली दोन अनारसं आता रेडी झालेली आहेत तळून। आता मी या प्रकारे बाकीची सगळी करून घेते। तर अशा पद्धतीने आपले थोडेसे वेगळ्या धाटणीचे अनारसे खाण्यासाठी रेडी आहेत, युनिक अनारसे खाण्यासाठी रेडी आहेत। नक्कीच तुम्ही डिश ट्राय करा, कमेंट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। परत भेटूया आपण एका मस्त नवीन आणि छान रेसिपीसोबत। बाय।